नागपूर तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी पहाटे 4 च्या सुमारास एका कुख्यात गुंडाचा पाठलाग करून पकडले. त्यांनी त्याच्याकडून 8 जिवंत काडतुसे आणि पिस्तोल जप्त केले. सोनू उर्फ मोहम्मद इम्रान मोहम्मद असीर वय 32 राहणार सैफीनगर मोमिनपुरा नागपूर असे आरोपीचे नाव असून तो एका टोळीचा म्होरक्या आहे. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी टोळीतील एकाचा गेम करण्यासाठी घरातून बाहेर पडल्याची कबुली पोलिसांना दिली. यापूर्वी त्याला प्राणघातक शस्त्रासह त्याला अटक करण्यात आली होती. मोमिनपुरा परिसरात त्याच्या टोळीची दहशत आहे, ती कायम ठेवण्यासाठी तो नेहमी पिस्तोल बाळगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्याजवळून 38,000 मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई परिमंडळ क्रमांक 3 चे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, कोतवाली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजरतन बनसोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे कौडूजी उईके, सहायक पोलीस निरीक्षक रामदास पाटील, तपास पथक प्रमुख सहाय पोलीस उपनिरीक्षक शिवसागर मिश्रा, पोलीस हवालदार किशोर महंत, अनिल चतुर्वेदी, पोलीस शिपाई प्रवीण मानापुरे, शंभूसिंग किरार, राजेश धोपटे, प्रवीण लांडगे, सुरज ठाकूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. शरद नागदेवे, नागपूर. हा सर, मराठी व्यापार दिनांक 7/10/2018 रोजी आमचे नाईटचे डीबीच्या लोकांना माहिती मिळाली की एका व्यक्ती हा पिस्टल घेऊन मोमिनपुरा परिसरात फिरत आहे. त्यावरून आमच्या स्टाफने जाऊन बोरियापुरा मस्जिद या ठिकाणी त्याला ताब्यात घेतला आणि त्याला सर्च केलं असता त्याच्याकडे एक पिस्टल, देशी बनावटीचे पिस्टल आणि 8 जिवंत काढतोस असा 38,000 रुपयाचा माल त्याच्याकडे मिळून आला. त्याला ताब्यात घेतलं, त्याचं नाव विचारलं, त्याने सोनू उर्फ मोहम्मद इम्रान वल्द मोहम्मद असीर वय 32 वर्ष राहणार मोमिनपुरा याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून सदरचे पिस्टल आणि राऊंड जप्त करून त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.